योगेश शिंपी. आम्ही 4 जानेवारी 2020 या दिवशी डिलेवरी झाली आपल्या बेडेकर हॉस्पिटलमध्ये. बेडेकर हॉस्पिटलचा माझा अनुभव खूपच छान होता. माझी एक मैत्रीण होती, त्या मैत्रिणीने मला सरांचं नाव सजेस्ट केलं, त्यानंतर मी या हॉस्पिटलमध्ये आले. पहिल्याच भेटीत डॉक्टरांचं पॉझिटिव्हनेस, डॉक्टरांची पेशंट हँडल करण्याची जे कौशल्य आहे ते मला नाही वाटत इतर डॉक्टरांसारखं आहे. मध्ये एक प्रॉब्लेम झालेला तो मी एक शेअर करतो. काय काय प्रॉब्लेम झाला होता? ते ब्लीडिंगचा कुठली टेस्ट होती? बीटीसीटी म्हणून एक टेस्ट होती. ती टेस्ट आम्ही जस्ट 3 दिवस आधी केलेली एका सेम लॅबमध्ये. तर तेव्हा आम्हाला असं वाटलं की तिचं ब्लीडिंग टाईम जो आहे तो खूप जास्त आहे आणि आम्ही घाबरलेलो. 2-3 दिवस आम्ही टेन्शनमध्येच होतो. आणि नंतर डॉक्टरांकडे आलो, डॉक्टरांनी बघितलं, सगळं काही व्यवस्थित होतं, पण ती जी टेस्ट होती ती ॲक्च्युली खरी होती. मग डॉक्टरांच्या कामनेस इतकं त्यावेळेस आम्हाला कामात आलं आणि म्हणजे त्यांचं शांततेत त्यांनी फक्त एवढं सांगितलं की आपण ही टेस्ट परत करूया, बघू काय रिझल्ट आहे आणि मग नंतर आपण रिझल्ट हे करूया. मग नंतर डॉक्टरांनी ती जी टेस्ट होती ती परत एकदा करायला लावली आणि त्यामध्ये तो जो टायमिंग होता तो जो रिक्वायर्ड टायमिंग असायला हवा त्याच टायमिंगमध्ये बरोबर ते आलं. आणि त्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं की हे डॉक्टरांच्या अगं दुसरं कोणी असतं त्यांनी आम्हाला घाबरवलं असतं, पण डॉक्टरांनी असला कुठलाही प्रकार केला नाही. डॉक्टरांचा सगळा बेसिस असतो तो नॅचरल असतो आणि सगळे त्यांचे जेवणापासून किंवा त्यांच्या फॅसिलिटीज आहेत ह्या नॅचरल जास्त याच्यावर ते भर देतात. म्हणून त्यामुळे डॉक्टर बेडेकर प्रिफरेबल आहे आमच्यासाठी. आणि बाकी इतर मनी वाईज पण ओके आहेत किंवा त्या वाजवी आहेत असं मी म्हणेन. आमच्या अनुभवावरनं आम्ही एवढंच सांगू की जर कोणी येणार असेल तर नक्की बेडेकर हॉस्पिटलला नक्की एकदा व्हिजिट द्या आणि मग ठरवा. आणि डॉक्टरांशी स्पेशली भेटा. आणि रिगार्डिंग स्टाफ पण खूप छान आहे. वेळोवेळी अगदी आवाज न देताही ते लोक येऊन चेक करतात बेबीला, पेशंटला. त्यांना ज्या पण मॉनिटरिंग त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी दिलेल्या आहेत त्या हसत खेळत करतात, म्हणजे त्यांच्या कपाळावर कुठल्याही प्रकारच्या आठ्या तुम्हाला दिसणार नाही याची गॅरंटी. खूप क्लिनिंगच्या बाबतीतही तसंच आहे. ते भले तुम्ही 3 वेळा सांगितलं तर तुम्हाला एक शब्दही न बोलता ते 3 वेळा अजून क्लिनिंग करते असं आहे. त्यामुळे क्लिनिंग, हायजीन आणि मेन म्हणजे प्लास्टिक वापरणार नाही ह्या गोष्टी खूप आवडलेल्या आहेत ह्या गोष्टी. आणि आजूबाजूचं सराउंडिंग बघतं तर सराउंडिंग पण इतकं नॉईजी नाही. ठाण्यामध्ये जरी असलं तरी नॉईजी तुम्हाला हॉस्पिटलच्या आत फील नाही होणार. एकदम कामनेस वाटेल, शांतपणा वाटेल. इकडे असताना हॉस्पिटलपेक्षा घरासारखं जास्त फील होतं. तुम्हाला येऊन आवर्जून तूप घेऊन देणार, हे करणार, सगळं काही व्यवस्थित करणार, म्हणजे अगदी घरासारखं. पाणी न बोलता त्यात पाण्यात तुम्हाला एनी टाईम गरम पाणी पेशंटसाठी नक्की मिळेल. इतकी खूप छान फॅसिलिटी. हवी ती वस्तू, हवी ती गरज प्रत्येक जणाने, प्रत्येक स्टाफने किंवा डॉक्टर कर्मचारी असतील त्यांनी सगळ्यांनी वेळेवर आणि व्यवस्थितरित्या आमची पूर्ण केली. मॉनिटरी पण ते कधीही तुम्हाला पैशासाठी की आत्ताच द्या तरच तुम्हाला ॲडमिट करेल मगच घेईल नेवर. त्यांनी अजूनपर्यंत मला बिलही नाही दिलं, उद्या आमचा डिस्चार्ज आरामात द्या, तुम्हाला बघेल तेव्हा असं. त्यामुळे हे नेचर खूप छान आहे आणि पॉझिटिव्हिटी क्रिएट करणार. मी बाळाची आजी आहे, माझी सून आणि मुलगा आहे. आम्ही आज 5-6 महिन्यापासून इथं येते. मी तिच्याबरोबर असायची. डॉक्टरांचं मला इतकं सगळं काही आवडलेलं आहे आणि डॉक्टरांच्या हाताला यश आलं आहे. आणि आमचं बाळ आणि माझी सून एकदम आम्ही आता याच्याने घेऊन जात आहे घरी आनंदाने. अगदी खूपच हर्ष झाला आहे माझ्या मनात की असं डॉक्टर मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात 70 वर्षात पाहिला नाही. एवढं काही त्या डॉक्टरांनी आणि नर्स बाया पेशंट सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी. आम्ही जेव्हाही आलो तेव्हाही स्वागत आहे आमचं. मी इकडे 4 दिवसापासून आलेली आहे. माझी मुलगी आहे आणि तिच्यासाठी मी थांबलेली होती. तर खूपच छान इथं मला पाहायला मिळालं. डॉक्टर, नर्स, स्टाफ, सगळं संपूर्ण स्टाफने खूप छान मदत केलेली आहे.
बाळाची काळजी घेतलेली, वेळोवेळीशी सूची पण व्यवस्था केलेली आहे. आणि जेवणाचं म्हटलं तर खूपच छान सकाळ दुपार संध्याकाळ नाश्ता जेवण वगैरे चहा मिळालेला आहे. गरम पाण्याची व्यवस्था आहे आणि सगळंच टाईमावर असं व्यवस्थित टाईम टू टाईम सगळं देण्यात आलेलं आहे. आणि डॉक्टर पण संपूर्ण बाळाचे चाइल्ड डॉक्टर आणि आपले हे डॉक्टर सगळे व्यवस्थित वेळेवर आलेले आहेत चेकिंगसाठी. आणि सगळ्यांनी खूप छान असं सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे मी बेडेकर दवाखान्याचं खूप स्वागत करते. मला एक अजून सांगायचं की जनरली आजकाल डॉक्टर बाळाला हे आजार आहे ते आजार आहे, हिला पेशंटला असं झालं जॉन्डिस आहे हे ते असं बरेच वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी नसतानाही आजार काढण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टर बेडेकरांचं असं कुठल्याही किंवा त्यांच्या भावाचं सुद्धा असं कुठल्याही प्रकारचे जे फसवेगिरी असते ते तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही. जे आहे ते ट्रूथ आहेत आणि एकदम ट्रस्टवरती आहे. तुम्ही डोळे झाकून बेडेकर हे प्रिफर करू शकता.